करवीर तालुक्यातील वाकरे इथं एक गाव एक होळी आणि पोळीदान उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं यंदा या उपक्रमाचं वर्ष होतं सुमारे बारा हजार लोकसंख्येच्या वाकरे गावात ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सामुदायिकरित्या होळी पूजन करण्याची प्रथा आहे संपूर्ण गावातून शनी जमा करून होळी पेटवली जाते असे घराघरातून होळीला पुरणपोळी भात आणि नारळाचं नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा सुद्धा इथं होती मात्र या परंपरेतून होळीला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यातून अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्यानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून नैवेद्य होळीला अर्पण न करता तो एकत्र करून त्याचं गरजूंना वाटप करण्याची संकल्पना पुढे आली गेली पंचवीस वर्षे सातत्यानं संपूर्ण गावातील पोळ्या एकत्र केल्या जातात भात आणि नारळ वगैरे एकत्र करून रात्रीच गोरगरीब लोकांना या ठिकाणी दिला जातो खरं म्हणजे या होळीच्या माध्यमांमधून ते या पूर्वीच्या काळामध्ये जी अन्नाची नासाडी केली जात होती अन्नाची नासाडी होत होती अन्न अन्न जे आहे ते मिळावं या उद्देशान उपक्रम यावर्षी होळी पूजनाच्या निमित्तानं संकलित झालेल्या पुरणपोळ्या भात आणि नारळ गरजूंना वाटप करण्याचा शुभारंभ करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी वाकरे गावच्या या उपक्रमाचं कौतुक केलं होळीच्या निमित्तानं राबवलेल्या या उपक्रमातून गरजूंकडे कुणाचं तरी लक्ष आहे ही भावना समाधान देणारी असल्याचं लाभार्थींनी सांगितलं